फेस कर उपस्थित है डिस्कशन खूब जाले आणि पहिले प्रेफरन्स आम्ही मागला पहिले लँड लुजरा मागे आमच्या मतदार संघा गावान पहिले मागे मतदार संघान मागे मतदार संघान कोण मेळणाला तालुक्यात तालुक्यात भीतर कोण मेळणाला गोयात अशे रीतीन आमचे फडेगाडी चालू झाले तेजेर आमचे एक बरोबर फैसलोय झाला आणि हे फुडे आम्ही पळयता हांव केन्नाय चित्ता आणि केन्नाय हे म्हणता की हांव खंय कमी हा तुका हांव आमदार असताना आणि हांवें किदें करीनशें आसलेलें अशें तुमकां दिसता जें बाबू कडल्यान करपाक जावना अशें किदें आसलां म्हाका केन्नाय सांग हांव थंय कमी आहा आनी हांव सांगूं शकता बाबा खरेंच हांव थंय तिथे कमी आहा तुमचो आमदार खंय कमी आहा खंय हांव चुकलां आनी हांव ती माफी मागूं शकता पण हांवें जें केलां हें तुमचे मुखार आनी तें एक्सेप्ट करतात तुमी कारण आतां काही अळमी येवपाक लागिल्ली आहा आतां काही प्रमाणे काही अळमी आयिल्ले आहात आनी ते पयशे दितात आनी मतां मेळटलीं असो तेंचो विचार जाल्लो आहा हेजेर आमकां सारकें दोळ्यान तेल घालून रावपाक पडटलें अशें मनशाक लागीं धरपाची गरज कारण हे लोक आमचो मतदारसंघ पाड घालपाक आयले हे लोक फाल्यां हे जे प्रोजेक्ट आयला हेजे भितरल्यान धंदो करपाक कारण पयशे दिल्यार मतां मेळटा पयशे घातल्या बरोबर ते जोडपाक शकतात म्हणजे ह्या प्रोजेक्टा वयल्यान आमकां कितें मेळटलें आनी तेजेर कॉन्ट्रेक्ट हें तें आमकां मेळटलें हेजेर तेंची इच्छा आसा कारण थंय खुबशे तेंचे सॅक्युरिटी खुबशे येवपाचे आहा तेंचेर वयल्यान टॅक्सी स्टँड जावपाचो आहा हे सगळो एक धंदो असो संभाल्ल्यात ते आनी ह्या धंद्या खातीर आयल्या हांव तुमचे कडेन इतलेंच मागता की हें फुडलें इलेक्शन हें म्हाका दिया तेज्या फुडें हांव रावचो ना कारण हें जें आमी इतलो कश्ट करून मेहनत घेवन हें दिल्लें आहा हें तुमचे पर्यंत म्हाका पावोवपाक जाय तेन्ना म्हाजें स्वप्न पूर्ण जालें अशें हांव म्हणून तुमचे सगळ्यां कडेन मागता हे फाटी एकवट रावया इतलें करून ही मेहनत आमची वाया वचपाक जायना सगळें युता कडेन मागता कारण आतां टायम आयिल्लो आहा हें आमकां हातीन घेवपाचें आमी खंय डॅवलॉपमेंटाक कमी पडूं ना आज पळयतात तुमी पेन्शनां आमी दिली आज तेजें पेन्शन येवं ना म्हूण तो म्हाका आतां सांगतालो फाल्यां सावन तेजें पेन्शनाचें मातशें पळय तो मॅनेजर आनी तें पयलीं करून दी आमचो खंयचोच मनीस असो उरपाक जायना पूण मागता तुमचे कडेन हें सगळें आमी मेहनतीन तयार केलां आनी तुमी सगळे एकठांय आसलेले जेंच्यांनी म्हाका साथ दिली म्हणून आज आमी इतले पर्यंत झेप मारूं शकलेले आनी तेज्या खातीर हे सगळे प्रोजेक्ट ही सगळी इमारती आज दिसपडटा कारण आज लोकांचो जो रस्तो गेलो जागो गेलो म्हणून जी आरड आसा तेंकां खंय तरी आमी पावोवपाक जाय तेंकां पयसो पावपाक जाय तेंकां रोजगार आमी पावपाक जाय तेन्ना आमी खरें कार्य केलें अशें दिसतालें आनी तें कार्य करपाक फुडलें ह्या झाडाची फळां दिवपाक मेहनत जाल्ली आसा तेज्यान व्हडलीं कामां म्हणटात ती नानाचें पाणी तोसकरवाडी रोड ऑटमिक्स रस्ते सगळे आनी मेजर कामां म्हाका दिसता की आमी खंयचेंच काम अशें सोडूं ना सगळ्या कामाची वाटचाल चालू आसा डॅवलॉपमेंट विकास हो नंबर वन आहा तुमी तुमचे समोरूच पळयतले आहा शांतादुर्गा मंदीर जें आहा हें नंबर वन मंदीर मतदारसंघाचें आनी भरपूर आमी ब्युटिफिकेशना खातीर आमी पयशे घातले तुमचें मंदीर हें मौली मंदीर शांतादुर्गा तें मंदीर आहा तशेंच बारीक बारीक सगळे कडेन रस्ते आमी पावयलेले आहा डॅवलॉपमेंट पावयलेलो म्हाका दिसता अख्ख्या गोंया भितर पयलो मतदारसंघ असो आहा जो डॅवलॉपमेंट विकास सगळी कडेन पावलेलो व्हडले व्हडले प्रोजेक्ट आमी हांगासर हाडले तिळारी प्रोजेक्ट चांदेर प्रोजेक्ट ब्रीज व्हडले व्हडले कनेक्टींग रस्ते सगळी कडेन नानाचें पाणी तूं आमचो नानाचें पाणी तूं शेमेचाडून हो तुमी केन्ना चिंतूच नासलेलो हो आनी रस्तो कनेक्टींग रस्तो गांवचे गांव आमी मेळयले हळण रस्तो हळण टू इब्राहिमपूर रस्तो तुजो मडकय टू झाडाची वाडी रस्तो पयलीं आमकां गांवांतल्यान भायर सरपाक पडटालें आनी दुसरे कडल्यान वचपाक आतां गांवांतल्यान दुसरे कडेन वचपाक मेळटा असो आमी डॅवलॉपमेंट विकास केला विकासाक आमी खंयच कमी करूं ना तशेंच घरा भितरल्यान सोयो आमी सगळें दिल्यो सगळ्या घरांनी नळ पावयलो संडास पावयलो लायट पावयलो
तसे तुम्ही जाणा असतले की कोविड टायमाक सुद्धा आम्ही पहिले धावून आयल्यात आणि जाता तितली मदत दिवपाक मेळटा तितली आम्ही मदत केल्या. कोविड टायमाक एक म्हयन्याचो रॅशन आम्ही फ्री दिलो. शेतकऱ्यांक आम्ही बियाणे वाटले, सारें वाटले, तशेंच भात कापणी मशीन आम्ही आज दितात 25% ह्या रितीन आम्ही काम केलें चालू कोविडचे टायमार. आतां तें चालूच आसा. तशेंच डॅवलॉपमेंट विकास आमकां म्हाका दिसता आज हर एक लोक सांगतात की बाबू डॅवलॉपमेंटाक बिना तो डॅवलॉपमेंट करतलो. हें करता करता 10 वर्सां पयलीं पासून तुमी काडा इतिहास की आमी डॅवलॉपमेंट करता करता एम्प्लॉयमेंटचोय प्रश्न सोडोवपाक आमी फुडें सरले आनी एम्प्लॉयमेंटा खातीर आमी प्रोजेक्ट तयार करपाक चालू केले. आज आमी हें सगळें फुडें हाडपाक आमकां कमी कमी 15 वर्सां लागली. आमचेर खुबशे आरोप जाले, विरोध जालो, पूण लोकांनी जाता तितले फुडें सरले. हांव जाणा वारखंडचे लोक, मोपाचे लोक, या तुज्या शेमेच्या आडवांचे लोक वा एअरपोर्ट हाडपा खातीर तेंची कितलीशी जागा गेली लाखांनी कोटी, पण तेंच्यानी फुडलें फ्युचर एक म्हाजेर विश्वास दवरलो आनी एक्वायर करपाक संदी दिली आनी हें आमकां एअरपोर्टा खातीर ती जागाचें पोजिशन दिलें. आज हो एअरपोर्ट येता वो आमी कश्ट आमी मेहनत घेतली आनी तुमी सगळ्यांनी त्या खातीर दान दिलें आनी हे जागे दिले, म्हणून आज हो प्रोजेक्ट आमकां दिस पडटा. वो करपाक आमकां कमीच कमी 15 वर्सां लागली, मेहनत घेतली आमी सगळ्या मतदारसंघाच्या लोकांनी, म्हणून हो प्रोजेक्ट जाता. वो असोच काल पयर येवना आनी बेश्टो असो मेळूना. तेज्या खातीर फुडलोय आमी जागो एक्वायर करून घेतलो. तेज्या खातीर आयुश हॉस्पिटल येता, आमचो स्टेडियम येता 35,000 सिटींग कॅपेसिटीचो. हे सगळे म्हाका दिसता 40 मतदारसंघान हो एकच मतदारसंघ जो एम्प्लॉयमेंट नोकऱ्यो दिवूं शकता आनी खंयचोच मतदारसंघ असो ना. आनी दुसरी गोश्ट म्हणजे हें आमी जें करता तें आमी भरपूर मेहनत घेवन तें करून आमी हो सगळें तयार केल्लें हर एक फॅमिलीन, कारण फुडलो फ्युचर तेंच्यांनी चिंतला की हो प्रोजेक्ट जायत जाल्यार आमच्या फाल्यां भुरग्यांक नोकरी मेळटली आनी खंय तरी तो पांयार उबो रावूं शकतलो. म्हणून हें करपाक 15 वर्सां लागलें आनी आज तें तयार जाता. म्हाज्या हेजे भितर हांव सारको सॅटिस्फायड आहा आनी एकदम खूश आहा, कारण आमी डॅवलॉपमेंट विकास बद्दल म्हाका कोणूच आरोप करूं शकना. विकास डॅवलॉपमेंट आमी पळयला, तेज्या बरोबर एम्प्लॉयमेंटा खातीर आमी प्रोजेक्टय तयार जाले आनी आज तें स्वप्न म्हाजें. कारण म्हाका हर एक टायम आमी गोवर्मेंट सर्वीस खूब दिल्या पूण सगळ्यांक दिवपाक पावना, पण आज जें म्हाजें स्वप्न हें पूर्ण जावपाक दिवपाक लागलें, कारण ह्या प्रोजेक्टाचो फायदो दिवपाची पाळी आयली आहा. हे प्रोजेक्ट तयार जाला आणि तसं बघायला गेलं तर हे सगळ्यात जास्त म्हणजे आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं सगळं, कारण 1,34,00,000 कामं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे आज किती जरी ऑपोजिशन आले सर आमचं एक झाड आहे ते म्हणतात ना पावसात साईडला नडणे येतात तसे सगळे नडणं येतील, पाऊस गेला की सगळं ते मग म्हणजे आपोआप हेतून निकामे होतील. तसंच सर एक मोठं हे किती जरी वादळ आलं, किती जरी पाऊस आला तरी ते वृक्ष कधी हलत नाही, तसंच सरांचं स्थान आहे. आणि सगळ्यात म्हणजे आता ही इलेक्शनच्या वेळेला खूप लोक अशी येतील उभी. आता एक्झाम्पल सांगितलंच मी झाड आणि याचं, तर आम्ही सगळ्यांनी सरांबरोबर गेले 5 वर्ष ॲक्च्युली 12 ते 17 आम्ही सगळे होतो, पण बाकीचे कोण नाही त्याने आता त्यांना साथ देऊन त्याला भरपूर मात्राने आम्ही निवडून आणलं पाहिजे. लास्ट 5 वर्ष आम्ही जी चूक केली आम्ही म्हणजे कोणी मतं घातली नाही ती सरा. आणि आता माझं असं म्हणणं आहे की पुढची 5 वर्ष सरांना आम्ही निवडून जर दिली तर आता जो एम्प्लॉईजचा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊन सगळे मुलं कामाला लागतील. थँक्यू. परतून एकदा ही विकासाची कामं स्टार्ट केलं, गेल्या काहीशा महिन्या भितर कोरोना खातीर आम्ही ही कामं थोडी ठप्प झालेली, पण परतून एकदा आमच्या सराच्या आशीर्वादान त्यांनी जी आमकां एप्रोला दिली आणि कामं परत एकदा स्टार्ट झाली. आज लोकांकडे अपील करता की जसो विकास फाटल्या काहीशा वेळा फाटल्या 5 वर्सां पडली गॅप पडलेली, पण परतून एकदा वारखंडात आम्ही खूपशी कामं केलेली आहात. तसेच येणाऱ्या काळात आता आमच्या भागात जो एअरपोर्ट आहात त्या एअरपोर्टा खातीर जे नोकरे जे आहात ते सरान आमकां ऑलरेडी सांगलेले की प्राधान्य जे आहात ते आमच्या लँड लुजर्सांक जातले, जेणे करून आम्ही वारखंडचो भाग जो आहात खुबशा लोकांची प्रॉपर्टी थंय गेलेले लँड लुजर्स खूप जाण आहात. सो हांव सगळे आमचे यंग जनरेशन अपील करता की जे जे जॉब जे येतले ते भुरग्यांनी ट्रेनिंग घेऊन, आणि आमच्या सरान आमकां पहिलीच सांगलेला की लँड लुजर्सांक फर्स्ट प्रायोरिटी ह्याचो आम्ही सगळ्यांनी चान्स घेऊन जॉबा खातीर आमच्या भुरग्यांक मॅक्झिमम आम्ही ट्राय करतले अशी आशा व्यक्त करता. सरांचो आशीर्वाद आमकां ह्याच्या फुडें आसतलोच. देवाकडे मागता की येणाऱ्या विधानसभेचे इलेक्शन जे 2022 इलेक्शन आहा त्या इलेक्शनाक परतून एकदा आम्ही सगळे जाण एक जावन
सराच्या फाटल्यान रावन एक भरघोस मतान तांकां निवडून दिवन आमचो एक वारखंड गांवची एकता दाखोवया. धन्यवाद. आयज वारखंड नागजर ग्राम पंचायतीत ह्या वॉर्ड नंबर 3 जी डेवलपमेंटाची कामां आसा तो फाउंडेशन स्टोन घालपा खातीर आयज आमच्या मदीं उपस्थित आमचे ह्या भागाचे आमचे लाडके आमदार तशेंच गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री स्पोर्ट्स टुरिजम मिनिस्टर श्री बाबू आजगांवकर, पंचायती सरपंच श्री संजय तुळसकर, उपसरपंच असो स्मिता बांदेकर, ह्या वॉर्डचे मेंबर्स पल्लवी परब, माझे वांगडी माजी सरपंच प्रदीप पाडलोसकर तसेच प्रदीप कांबळी आणि आमचे पंच संतोष माळुंकर. वारखंड नागर पंचायतीच्या क्षेत्रात ह्या फाउंडेशनाच्या उद्घाटनासाठी जवळजवळ आता एक पावणेर मांड आहा, रॅलिंग आहा, फुटपाथ आहा, तसेच त्यात त्यात स्टेज आहा, तसेच हॉटमिक्साचे आमचे दोन मोठे प्रोजेक्ट आहात, नानाजे पाणी टू वारखंड तसेच तुळसकर वाटे, हे 2 कोटीचे 2 प्रोजेक्ट ते सराच्या आशीर्वादान झालेले आहा. सराच्या धडाडीन आणि सराच्या कर्तृत्वान आणि आम्ही सगळ्यांनी सराक दिलेलो सपोर्ट ह्याच्या ह्यानी ही कामं पुढे वयता. सर आनीक जर आमकां कामां करतले सराक आमकां ह्याच नेटान ह्याच जोमान हो तेको दिवंक जाय आनी असोच सपोर्ट करूंक जाय, तरच सराक आमचे खंय तरी पाठबळ दिसतले आनी आमची अशीच कामां भरघोस जातली. नोकरेच्या बाबतीत जे मंदारान सांगले तशें आमी लँड लुजर, सगळी पंचायत क्षेत्र लँड लुजर असल्या कारणान आमकां प्राधान्य आसतले ते सगळ्या युवकांनी तेचो फायदो घेवचो, सगळ्यांनी सहकार्य करचे, तसेच येणाऱ्या इलेक्शनाक विरोधकांच्या आश्वासनांक बळी न पडटा. सराचे काम, सराची धडाडी हे सगळ्यांनी जाणून जाणीव करून सराक परत एकदा असेंब्ली धाडपाची गरज आहा. धन्यवाद. पायभरणीच्या कार्यक्रमांक उपस्थित आमचे डेप्युटी CM कसले पायभरणी तसेच आमचे पायभरणी कसले काय म्हणता पायभरणी केली असा. ह्या कार्यक्रमांक आमचे डेप्युटी CM बाबू आजगांवकर, आमचे सगळे सरपंच पंच सदस्य तसेच इतर सगळे ग्रामस्थ आयज खरेच आमच्या पंचायतीची फूल पंचायती रेजी धरली जाल्यार भरपूरशी कामांची आयज आम्ही पायभरणी केली असा. आणि ही आमची ह्या पासून ही आमची जी स्पीड असा ती स्पीड आमची चालत उरतली आणि ही कामां बेगिनात बेगीन आम्ही कंप्लीट करून एक लोकांक दाखवून दिता की एक आम्ही डेव्हलपमेंटा खातीर आमची पंचायत सदींच फुडें आसतली हे आम्ही आमच्या जनतेक दाखोवन दिता. आणि म्हाका दिसता गेली 15 वर्सां आमच्या सायबान जी कामां केली त्या कामाचे धर्तीरच आम्ही अजून मेरेन बरं उभे असा आणि हीच स्पीड अशी फुडें घेऊन कामांच्या जीवाचेर आम्ही लोकांकडे वयतले, बाबा आम्ही डेव्हलपमेंट केला आणि त्या डेव्हलपमेंटा खातीर आम्ही लोकांकडे वयतले आणि लोक आमकां जे एक्सेप्ट करून आम्ही फुडल्या येणाऱ्या इलेक्शनांक सगळे जाण बहुमतान आमच्या बाबू आजगांवकर परत एकदा निवडून दितले अशी आशा व्यक्त करता आणि माझे 2 शब्द पुरे करता.